या ठिकाणी देवराव राकडेंनी जलप्रवाहामध्ये सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचे पुतणे म्हणजे नवरदेव या ठिकाणी हुडी प्रस्थान करीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा लग्न सोहळा तारखेवर झालाच पाहिजे या परिस्थितीचं भान ठेवून नवरदेवाचे चुलते देवराव वामन राकडे, नवरदेवाचे चुलते गणपत सकळू राकडे व नवरदेवाचे मामा माधव कांबरे तसेच राजू आगिरे ही मंडळी नवरदेवाला या जलमार्गाने घेऊन विवाहस्थळी पोहोचत आहेत. तरी फारच गंभीर अशी बाब आहे. खरोखर जीवावर बेतून हा लग्न सोहळा पार पडण्यासाठी जवळपास 15 किलोमीटर अंतर गाठायचा यायला. या हो राम 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 राम. सकाळी येतो आम्ही लवकर येतो. हो हो.